नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमामध्ये जर दोन व्यक्ती असतील पैकी एकाची रास वृषभ रास असेल आणि दुसऱ्याची वृश्चिक रास असेल तर त्यांचं जे प्रेम आहे हे प्रेम कशा प्रकारे पुढे जाईल अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवायला हव्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या जाणीवपूर्वक करायलाच हव्यात कृतीमध्ये उतरायला हव्यात या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा या चॅनलद्वारे प्रत्येक रास म्हणजे एकंदरीत बारा राशीपैकी प्रत्येक रास एकमेकांच्या प्रेमसंबंधामध्ये असेल तर त्यांचं जे प्रेम आहे हे कशाप्रकारे फुलत जाईल आणि कोणत्या गोष्टी करायला हव्यात या सर्व संदर्भातली चर्चा आणि त्या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या विषय व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमामध्ये समजा वृषभ आणि वृश्चिक रास असेल तर त्यांचं जे प्रेम आहे हे, हे प्रेम कशा प्रकारे फुलत जाईल याकरता सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे स्वभाव व्यक्तीचा स्वभाव हा जीवनाप्रती दृष्टी ठरवते आणि साहजिकच कुठल्याही भावनेचा आधार हा त्याच्या स्वभावामध्ये दडलेला असतो म्हणूनच स्वभाव जाणून घेणं जास्त गरजेचं ठरतं बऱ्याच वेळेस आपल्याला आपला जो स्वभाव आहे आपली जी दृष्टी आहे हे नेमकी ठाऊक नसते कारण आपण दुसऱ्यांचा स्वभाव त्यांचं व्यक्तिमत्व हे पाहण्यातच एवढे गुंग झालेलं असतं की स्वतःकडे पाहण्याकरता वेळही नसतो आणि पाहण्यात तेवढं रसही नसतो त्यामुळे आपलं चुकतं कुठे आणि आपण नेमकं कुठे चांगले आहोत आणि कुठे कमी पडतो हे नेमकं लक्षात येत नाही म्हणूनच आपल्या स्वतःचा सुद्धा स्वभाव जाणून घेणं जास्त गरजेचं ठरतं याकरताच सुरुवातीला आपण वृषभ राशीबद्दल जाणून घेऊ वृषभ वृषभरास कशी असते काल पुरुषाच्या पत्रिकेमध्ये वृषभरास ही द्वितीय स्थानात येणारी रास आहे शुक्राची रास आहे पुरुष ही रास आहे या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि स्थिर अशा प्रकारची ही रास आहे एकंदरीत वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर या राशीचा पहिला जो गुणधर्म नजरेत भरण्यासारखं येतो तो, तो म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व यांचं बोलणं खूपच चांगलं असतं रसाळ मधुर आणि दुसऱ्यावर छाप पाडणारं अशा प्रकारे यांचं जे बोलणं आहे किंवा जे वाणी आहे ती दिसून येते म्हणजेच आपलं जे बोलणं आहे आपलं आपल्याला जे सांगायचं आहे मुळात ते अगदी सहजपणे सांगून मोकळे होतात आणि विषयाची जी बांधणी असते ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येते म्हणजेच एखाद्याला एखादी गोष्टी समजावून सांगायचं असेल तर नेमकं काय करायला हवं कुठल्या गोष्टी करायला हव्यात कुठल्या गोष्टी करायला नकोत याची एक उपजत जाणच या व्यक्तींमध्ये दिसून येते हसत बोलण्याची वृत्ती सुद्धा चांगल्या प्रकारची दिसून येते आणि साहजिकच जर का तुमची वाणी चांगली असेल जर तुमचं बोलणं चांगलं असेल तर तुमचे नातेसंबंध सुद्धा खूप चांगल्या प्रकारे टिकून राहतात हेच करत नातेसंबंधामधलं गमक आहे आणि ते ऋषभ राशींच्या व्यक्तींना उपजतच ठाऊक असतं गोष्ट किंवा मुद्दा कितीही किचकट असेल किंवा क्लिष्ट असेल किंवा गुंतागुंतीचा असेल किंवा कितीही गांभीर्य त्यामध्ये असेल तरीसुद्धा ते अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगण्याची हातोटी ही वृषभ राशीकडे खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते मध्ये बोलण्यामध्येच मध्ये मदे मध्ये विनोद पेरायचे सहजपणा आणायचा हे वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारे जमतं म्हणूनच उत्तम वक्ता जरी, जरी नाही जरी नाही झाला तरीसुद्धा यांचं एकंदरीत जनमानसामध्ये जी प्रतिमा असते ती खूपच चांगल्या प्रकारची असते आणि ती तशी दिसून सुद्धा येते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता यांची खूप चांगली असते निर्णय क्षमता चांगली याचा अर्थ पटापट निर्णय घेणं असं अजिबात नाही एखादा मुद्द्यावरती किंवा समस्यांवरती खूप व्यवस्थित सखोल विचार करणं आणि व्यवस्थितपणे निर्णय घेणं तो निर्णय टिकवणं आणि तो निर्णय पूर्ण करून दाखवणं जबाबदारी एकदा घेतल्यानंतर ती जबाबदारी घेण्याच्या आधीच त्याचा नीट विचार करायचा आणि ती जबाबदारी आपल्याकडून पूर्ण होत असेल तरच ती स्वीकारायची आणि पूर्ण करून दाखवायची ही संपूर्ण प्रक्रिया त्यांच्या मनामध्ये तयार असते आणि त्यानंतरच ते निर्णय प्रक्रियापर्यंत पोहोचतात त्यामुळे यांनी घेतलेले निर्णय हे सहसा फेल होत नाही अर्थातच निर्णय घ्यायला कधी कधी वेळ लागू शकतो परंतु निर्णय हा व्यवस्थितच घेतला जातो आणि या ही या राशीची विशेषता सुद्धा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण व्यवहारीपणा म्हणतो पैशाची किंमत या राशी ही जी रास आहे ती उत्तम प्रकारे जाणून असते म्हणजेच पैसे कुठे खर्च कर करायला हवेत कधी खर्च कर रा करायला हवेत कसे खर्च कर करायला हवेत पैशाची गुंतवणूक कशा प्रकारे करायला हवी या सर्व संदर्भातली माहिती यांना उपजत असते किंवा त्यांना ती माहिती असते पैसे जपून ठेवायला हवेत हे सुद्धा या राशींना चांगलं माहीत असतं या राशीचे राहणीमान अतिशय व्यवस्थित नीटनेटके टापटीप आणि स्वच्छ असते परंतु केवळ राहणीमानावरून कधी कधी फसगत होऊ शकते किंवा गैरसमज होऊ शकतात की ही माणसं खर्चिक सुद्धा आहेत परंतु तसं अजिबात नसतं ब्रँडेडच कपडे घातलायला पाहिजे असं मात्र नसतं परंतु जे जे कपडे आपल्याला व्यवस्थित दिसतात व्यवस्थित जाणवतात आणि ज्या ज्यामधून आपलं व्यक्तिमत्व चांगल्या प्रकारे खुलतं असेच कपडे घालण्याची पसंती ह्या ज्या राशीच्या व्यक्ती ह्या करताना दिसून येतात आणि चोखंदळ एवढं असतात की एखादी वस्तू खरेदी करायची असतील तर चांगले चार पाच दुकानामध्ये फिरतील आणि त्यानंतर कुठल्या दुकानामध्ये ती चांगल्या दराला मिळते आणि त्यानंतर ते खरेदी करतील तर हा साधारण या राशीमध्ये चांगला गुणधर्म दिसून येतो दुसरी गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीतसुद्धा या राशीच्या ज्या व्यक्ती असतात या चोखंदळ असतात म्हणजे ज्याला आपण चविष्ट खाणं चांगलं खाणं हे या राशीला खूप चांगल्या प्रकारे आवडतं आणि एकंदरीत मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यवहारी वृत्ती असल्या कारणामुळेच या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती करिअरमध्ये खूपच चांगल्या प्रकारे सेटल होतात खूप पुढे जातात कारण पैसा वाचवणं ह्याच्याकडे यांचा कल हा चांगल्या प्रकारचा दिसून येतो दुसरी म महत्वाची गोष्ट मग अशी सांगितल्याप्रमाणे नातेसंबंध आहेत हे यांचे चांगल्या प्रकारे टिकून राहतात नृत्य नाट्य कला चित्रपट संगीत यांची यांना उपजतच आवड असते आणि एक चांगल्या प्रकारचे कलेचा जाणकार सुद्धा वृषभ राशीमध्ये दिसून येतो म्हणजे एकंदरीत यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे व्यक्तिमत्व थोडंसं आकर्षक असतं किंवा दुसऱ्याला आकर्षित करून घेणार असतं तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या राशीच्या व्यक्ती असतात या राशीच्या व्यक्ती दुसऱ्याला मान देतात रिस्पेक्ट देतात म्हणजे एखादी व्यक्ती ज्ञानाने किंवा आर्थिक संदर्भामध्ये यांच्यापेक्षा जरी कमी असली तरी सुद्धा त्यांच्याकडून तशा प्रकारे वागणूक त्याला कधीही दिली जात नाही जी की चांगली गोष्ट आहे त्यामुळे यांच्या संपर्कात आलेला व्यक्ती हा नेहमी यांना कायम लक्षात ठेवतो हो आणि यांच्याप्रती त्याच्या मनात एक चांगली जाणीव किंवा मत हे सुद्धा तयार झालेलं असतं तर एकंदरीत हे वृषभ राशीच्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व हे अशा प्रकारचं असतं आता थोडं आपण वृश्चिक राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या संदर्भातला विचार करू त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या संदर्भातला विचार करू तसं पाहिलं तर वृश्चिक रास हे ऐकून सुद्धा काही जणांना भीती वाटते परंतु लक्षात घ्या वृश्चिक रास जेवढी वाटते तेवढी तिखट नाही त्याचा त्यांचा जर का तुम्हाला एकंदरीत स्वभाव समजला तर नक्कीच ऋषभ राशीबद्दलचे मनातले जे थोडेसे आढेवे आहेत ते बऱ्याच प्रमाणात कमी होते सुरुवातीला आपण ऋषभ राशीबद्दलचा मूळ जो आहे ते विचारत घेऊ वृश्चिक वुण, जी रासा है, है रास आहे हे वृश्चिक रास काल पुरुषाच्या पत्रिकेमध्ये आठव्या स्थानात येणारी रास आहे स्त्री रास आहे या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे जलतत्वाची ही रास आहे आणि या राशीचं जे तत्व आहे ते स्थिर आहे ही जी वृश्चिक रास आहे या वृश्चिक राशीच्या ज्या व्यक्ती असतात या दिसायला सुंदर असतात यांचं व्यक्तिमत्व चांगलं असतं मॅग्नेटिक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असतं आणि यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये किंवा दिसण्यामध्ये एक थोडासा तिखटपणा दिसून येतो अर्थात तिखट तिखटपणा काही जणांना चटकदारसुद्धा वाटू शकतो आणि काही जणांना अगदी टोकदारसुद्धा वाटू शकतो अर्थात त्यांना जसे अनुभव येतात त्याप्रमाणे ती प्रतिमा तयार होते एकंदरीत सांगायचं झालं तर वृश्चिक राशीच्या ज्या व्यक्ती असतात या मेहनती असतात महत्त्वाकांक्षी असतात आपल्या मतावर ठाम राहणाऱ्या असतात थोड्याशा हट्टी असतात वर्कॉलिक असतात म्हणजेच मेहनती असतात यांचे स्वतःचे आयुष्य जगण्याकरताचे काही तत्त्व असतात आणि मोटिवेटेड असतात ॲक्शन ओरिएंटेड असतात आपलं काम शांतपणे निमूटपणे करत राहणं हे hey या राशींच्या व्यक्तींना खूपच चांगल्या प्रकारे जमतं स्वभावाच्याबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर यांचा जो स्वभाव आहे हा थोडासा अबोल जाणवेल म्हणजे आपल्या भावना या राशीच्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती जास्त व्यक्त करणार नाहीत परंतु असं जरी असलं तरी मनात काहीच नसतं असं अजिबात नाही उलटपक्षी मनात बरंच काही असतं मनात बरंच काही साठवलेलं असतं अगदी बालपणापासून आलेले अनुभव आलेले दुःख आलेले अपमान आल्या आलेल्या आले हेटाळण्याच्या हेटाळणीचे प्रसंग हे सर्व त्यांच्या मनात दडलेलं असतं परंतु ते दडपून टाकलेलं नसतं लक्षात घ्या दडलेलं असतं आणि दडपून टाकण्याच्यात फरक आहे जी गोष्ट दडलेली असते ती कधी ना कधी बाहेर येते आणि जी दडपून टाकलेली असते त्यामुळे ती वे गोष्ट बाहेर रह येत नाही परंतु त्यांनी व्यक्तिमत्वामध्ये काही वेगळे जे प्रसंग असतात किंवा वेगळं वळण लागतं वृश्चिक राशीच्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्तींनी त्या ते, ते जे प्रसंग हे दडपून टाकलेले नसतात ते जिवंत असतात म्हणूनच ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे प्रसंग किंवा अपमान त्यांच्या वाटेला येतात त्यावेळेस त्या अपमानांच्या संदर्भात काही विचार केला जात नाही किंवा त्याचा बदला घेतला जात नाही बदला याचा अर्थ सकारात्मक दृष्टीने घ्या तोपर्यंत म्हणजे एखाद्या वेळेस त्यांचा अपमान आर्थिक दृष्टीने झाला तर मग आपण आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत सबळ होत नाही तोपर्यंत हे शांत बसणार नाहीत कारण ती जी टोचणी असते ती जी टाचणी असते अपमानाची ती कायम ह्यांच्या मनाला लागलेली असते म्हणूनच वर करणी अगदी शांत दिसणारे हे वृश्चिक राशीचे व्यक्ती मनामध्ये बऱ्याच प्रकारचे विचार घेऊन चाललेले असतात परंतु एकंदरीत या ज्या व्यक्ती असतात ह्या व्यक्ती भावनाशील सुद्धा जास्त प्रमाणात असेल असतात ऐकून थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल की वृश्चिक राशीच्या व्यक्ती भावनाशील सुद्धा असतात हो या व्यक्ती भावनाशील बऱ्याच प्रमाणात असतात परंतु भावनेचं टोक गाठणारे असतात म्हणजे एखादी भावना मग ते कुठलीही असो आनंदाची असो दुःखाची असो एखादा व्यक्ती यांना आवडला तर त्याच्याकरता काहीही करण्याची तयारी यांच्याकडे असते आणि एखादा व्यक्ती नाही आवडला त्याच्यावरून अपमान केला गेला किंवा त्याच्यावरून वेगळा काही अनुभव आला तर त्याही व्यक्तीसाठी काहीही करण्याचा करण्याची धमक ही या वृश्चिक राशींच्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते टोकाचे स्वभाव असतात तोडजोड ही सहसा केली जात नाही किंवा करत नाही अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा हा जो अनुभव आहे किंवा हा त्यांचा स्वभाव आहे तो दिसून येतो म्हणजे एखादी ये व्यक्ती समजा यांच्याशी जी काही वेगळी वागली विचित्र वागली तर मग यांच्या लेखी त्या व्यक्तीबद्दलची जी इमेज आहे ती कायमस्वरूपी होते आणि कायमस्वरूपी कोरली जाते एखादा त्रेस्त माणूस एखाद्या व्यक्तीबद्दल चांगलं सांगतोय म्हणून वृच्चक राशीच्या व्यक्ती त्याच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाहीत यांचे स्वतःचे असे मापदंड असतात म्हणजे व्यक्तीला जोखण्याचे यांचे स्वतःचे मापदंड असतात स्वतःचे अनुभव असतात म्हणजेच जग सांगता आहे म्हणून सरळ सरळ एखादी गोष्ट डोळे मिटून मान्य करून घेणार नाहीत स्वतःच्या अनुभवावरती घासून पुसून नंतरच ते स्वतःचं मत तयार करतात ही गोष्ट जास्त दिसून येते आणि सिक्रेटिव्ह असतात म्हणजे मनातली गोष्ट सहसा सांगणार नाहीत सहसा म्हणण्यापेक्षा कधीच सांगणार नाहीत यामध्ये कारणसुद्धा बऱ्याच वेळेस असं असतं की आपले सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या अगदी ठेवणीतल्या पण ज्या गोष्टी आहेत त्या सम समजा आपण एखाद्याला सांगितला आणि समजा त्यांनी त्याचा वेगळा फायदा उचलला तर पुढे जगणं कठीण होऊन बसेल किंवा आपल्या आपले जे व्यक्तिमत्व असेल ते जगाला समजल्यामुळे आपल्या वेगळ्या प्रकारचा वापर केला जाऊ शकेल किंवा त्याचा फायदा उचलला जाऊ शकेल एक अशा प्रकारची अनामिक भीती ही यांच्या मनात असते त्यामुळे ह्या ही जी माणसं असतात ही माणसं स्वतःच्या मनातल्या गोष्टी पूर्णपणे मोकळेपणे कुणालाही कधीही बोलून दाखवत नाही परंतु स्वतःची एक पर्सनॅलिटी घेऊन चाललेली असतात म्हणजे जसं हे बाहेर दाखवतात तसं हे पूर्णपणे असतीलच असं मात्र नाही परंतु जर का ह्यांचा एखाद्या व्यक्तीवरती प्रेम असेल विश्वास असेल तर त्याच्याकरता काहीही करण्याची तयारी असते ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारची दिसून यांच्यामध्ये ते यांची महत्वाकांक्षा खूप सुद्धा खूप चांगली असते सुरुवात जरी यांनी आयुष्याच्या शून्यापासून केलेली असेल तरीसुद्धा काही वर्षांनी हे अगदी महत्तम प पदापर्यंत पोहोचतात कारण कष्ट करण्याची तयारी ह्या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते आणि कष्ट करतानासुद्धा मी खूप काय करतो आहे किंवा करते आहे आणि मी त्याच्यासाठी बरीचशी मेहनत घेते आहे किंवा काय असा प्रकार किंवा असं अशी वाणी किंवा असे शब्द यांच्या तोंडातून तुम्हाला कधीही ऐकू येणार नाही शांतपणे निवांतपणे निमूटपणे आपलं काम करत राहणं ही या राशीची थोडीशी विशेषता आहे आणि ती दिसून येते आणि ती त्यांना आयुष्यामध्ये खूप चांगल्या पदा पदापर्यंत सुद्धा पोहोचवून नेते अर्थातच या राशीमध्ये एकूण तीन नक्षत्र आहेत विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा पैकी विशाखा आणि ज्येष्ठ आहे ती राक्षसगणी नक्षत्र आहेत राक्षसगणी याचा अर्थ प्रत्यक्ष राक्षस वगैरे असा करून घेऊ नका थोडी बिंदास्त असतात आपल्या भावना मोकळेपणाने मांडणारे असतात आणि मगाशी जे थोडेसे नकारात्मक गुण सांगितले ते या दोन नक्षत्रात त्यातल्या त्यात ज्येष्ठ नक्षत्रात थोडे जास्त प्रमाण दिसून येतात परंतु काम करण्याची मेहनत करण्याची बिंदास्तपणाची जी बाजू असते म्हणजे परिस्थितीशी दोन हात करून पुढे जाण्यासाठी जी लागणारी ऊर्जा किंवा शक्ती ही या नक्षत्रामध्ये अगदी भरभरून दिसते ती गोष्ट खूप चांगल्या प्रकारची असते अनुराधा नक्षत्राची माणसांमध्ये सुद्धा चांगले गुणधर्म असतातच आणि ते समाजाप्रती थोडंसं त्यांचा जे दृष्टिकोन असतो हा सकारात्मक असतो ही गोष्ट त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची दिसून येते एकंदरीत सांगायचं झालं तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींबरोबर जर तुम्ही चांगलं वागलात तर अर्थातच तुम्हाला चांगल्या प्रकारचे अनुभव मिळतात जर का नाटकी वागलात आणि त्यांना ते तसं समजलं तर मग त्यांच्यासारखा शत्रू दुसरा कोणीही नाही हे थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर साधारण वृषभ रास आणि वृश्चिक रास या दोन्ही राशी समजा प्रेमामध्ये असतील तर त्यांचं जे एकंदरीत जे प्रेम आहे ते कशा प्रकारे पुढे जाऊ शकेल तर साधारण दोन्ही राशी या कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये समोरासमोर येणारा राशी आहेत म्हणजेच एकमेकांचे जे, जे नेगेटिव्ह आस्पेक्ट्स आहेत ते दुसऱ्यासाठी पॉझिटिव्ह आहेत दुसऱ्याचे जे नेगेटिव आहे ते पहिल्यासाठी पॉझिटिव्ह होऊन जातात म्हणजे एकमेकांच्या जा मधील ज्या कमी आहे ते दुसऱ्यामध्ये त्याचं जाणीवात जास्त असतात म्हणूनच त्यांचं अट्रॅक्शन एक प्रकारचं निसर्गत दिसून येतं त्यामुळे या समजा या दोन्ही राशी एकमेकांच्या प्रेमामध्ये असतील तर त्यांचं प्रेमही तेवढं असेल वादही तेवढे असतील परत ते प्रेमामध्येही अखंड बुडून जातील या गोष्टी या दोघांमध्ये खूप चांगल्या प्रकारच्या दिसून येतात आता यामध्ये कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे या दोघांमध्ये थोडेसे वादविवाद होऊ शकतात पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहंकार आता अहंकार जो भाग आहे हा अहंकार अहंकाराचा जो भाग हा वृषभ राशीमध्ये सुद्धा दिसून येतो आणि अं वृश्चिक राशीमध्ये सुद्धा दिसून येतो परंतु याच्यामध्ये थोडासा फरक आहे वृषभ राशीमध्ये दिसून येणारा जो अहंकार आहे हा अहंकार प्रत्यक्षात दिसून येतो तो अबोल नसतो किंवा न दिसणारा नसतो वृश्चिक राशीमध्ये जो दिसणारा अहंकार असतो असतो तो दिसत नाही तो कधी कधी बाहेर पडतो त्यावेळेस तो दिसतो राग दाखवण्याची किंवा एखादी गोष्ट पटली नाही तर वृश्चिक राशीची माणसं ती लागलीच बोलून दाखवणार नाही ऋषभ राशीची ती बोलून दाखवतील परंतु वृश्चिक राशीची माणसं ते दाबून ठेवतील वेळ येईल त्यावेळेस ते पूर्णपणे त्यांच्या मनाला ज्या न न पटलेल्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे बोलून दाखवतात आणि त्यावेळेस समोरचा माणूस अगदी त्याच्या पायाखाली जमीन सरकते की या माणसाने किंवा या व्यक्तीने मनामध्ये एवढ्या गोष्टी साठवून ठेवल्या होत्या आणि त्या मुळात साठवल्याच कशा एवढे दिवस आणि काढतानासुद्धा पूर्ण सगळ्या सगळ्या काढल्या गेल्या त्यामुळे इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तीने की एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसेल तर ती ती लागलीच बोलून दाखवली तर साधारण समोरच्या व्यक्तीला त्याच्यामध्ये काहीतरी बदल करता येतो किंवा तो कि त्याच्यावरती ते विचार करू शकतो जर का तुम्ही अगदी टोकापर्यंत विचार केलात आणि टोकाला जाऊन जर का तुम्ही नातेसंबंध तोडण्याबद्दल विचार केलात तर अर्थातच नातेसंबंध पुढे जाण्या जाणं थोडंसं कठीण होऊन बसतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संशय वृश्चिक राशीमध्ये संशय वृत्ती ही फार असते लक्षात घ्या अशा ज्या थोड्या थोड्या मोजक्या राशी आहेत संशय घेण्यामध्ये त्यामध्ये वृश्चिक राशीचा नंबर लागतो अर्थात कन्या सुद्धा लागतो परंतु कन्या राशीचा संशय घेण्याची जी वृत्ती असते ही तेवढी धारदार नसते वृश्चिक राशीमध्ये ही जी संशयाची वृत्ती ही धारदार असते त्यामुळे तुमच्या वागणुकीमध्ये थोडा जरी फरक आला आणि त्यांच्या मनात तुमच्या मना तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काही संशय गेला तर तो, तो निघताना खूप कठीण आहे कारण ती निघण्याची प्रक्रिया ती त्यांच्याकडेच असते जगाने कितीही का काही करून दाखवलं तरी नाही आणि कधीकधी होतं काय की आपण परिस्थितीमुळे थोडंसं वेगळं वागतो आणि ती समजा चूक जर का वृश्चिक राशीच्या व्यक्तींना जाणवली तर ती चूक परत चांगली होणं किंवा नीट होणं व्यवस्थित होणं हे थोडंसं कठीण होऊन बसतं इथे थोडंसं एखादी गोष्ट काही वावगी दिसली तर रुचिक राशीने ती वृषभ राशीच्या व्यक्तींना बोल बोलून दाखवायला हवी ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे आणि वृश्चिक राशीची व्यक्ती मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडीशी अबोल असते पण तू जी जेव्हा बोलते त्यावेळेस ती अगदी जे हृदय असतं आहे ते हृदय चिरून त्याचे जे शब्द असतात ते जातात तर इथेसुद्धा थोडंसं शब्दाची पेरणी ही चांगली ठेवायला हवी ती चांगली ठेवता येत नसेल तरीसुद्धा वाकडी होणार नाही किंवा बोचरी होणार नाही याकडं थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे होतं वृषभ रास आणि वृश्चिक रास हे दोन्ही राशी समजा प्रेमामध्ये असतील तर त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं प्रेम कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याबद्दल चर्चा या व्यतिरिक्त समजा प्रेमामध्ये काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर त्याकरता तुमची जी पत्रिका ही पाहणं थोडीसं गरजेचं ठरतं कारण या ज्या राशी आहेत या राशी फक्त आणि फक्त चंद्रावर आधारलेल्या असतात पत्रिकेमध्ये चंद्राव्यतिरिक्त अकरा बाकी ग्रह सुद्धा असतात आणि ते सुद्धा आपापल्या आप परिणाम पत्रिकेवरती परिणाम करत असतात आणि तो परिणाम समजून घेणं जाणून घेणं पत्रिका बघितल्यानंतर समजून येतं आणि त्या संदर्भात मार्गदर्शन सुद्धा करता येतं तर हे होतं वृषभ आणि वृश्चिक रास दोन्ही समजा प्रेमसंबंधामध्ये असतील तर त्यांचं प्रेम कशाप्रकारे पुढे जात जातं याबद्दलची चर्चा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी कट्टा, हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद